नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी चव्हाण सचिन भगवान माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं आनंदाने स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण ऑनलाईन शिक्षण घेत असताना प्रत्येक विषयाचे व्हिडिओ आपण पाहत आहोत आणि त्याविषयी आपण अभ्यास आप करत आहोत माझ्या मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावी इंग्रजी विषयातील तीन टाइम एक टाईम ही पोईम अभ्यासली आहे त्याच्यावरील आपण पॉइंटर्स म्हणजे ॲन्सर्स अँड क्वेश्चन्स हे देखील आपण अभ्यासलेले आहेत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तीन पॉईंट पाच द डक अँड द कांगारो ही एक छोटीशी पोयम स्टोरी रूप पोयम आहे ती पोयम आपण आज अभ्यासणार आहोत खूप छान अशी पोयम आहे की या पोयममधून खरी मैत्री काय असते आणि मैत्रीसाठी तुम्ही काय करू शकता मैत्रीसाठी आपण काय केलं पाहिजे हे याच्यातून आपल्याला शिकायला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो द डक अँड द कांगारो ही पोयम आपण अभ्यासू चला तर मग सुरुवातीला मी एक एक स्टांजा वाचतो आणि त्याच्यानंतर त्या स्टांजाचं मराठीमध्ये स्पष्टीकरण आपण पाहू सेड द डक टू द कांगारो गुड गॉर्जियस हाव यू होप ओव्हर द फील्ड्स अँड द वॉटर टू ॲज इफ यू नेवर उड स्टॉफ तर विद्यार्थी मित्रांनो या पोईममध्ये सुरुवातीला डक खूप उदास दाखवलेला आहे डक नाराज आहे डक दुःख आहे कारण त्याला कांगारूसारख्या उंच उड्या मारता येत नाहीत पण या कवितेच्या शेवटी डक खूप आनंदी दाखवलेला आहे खूप खुश आहे कारण कांगारूच्या प्रमाणे तोही खूप उंच उड्या मारू लागतो कांगारूच्या मदतीने कसे ते आपण पाहूयात तर सुरुवातीला सेड द डग टू द कांगारू एके दिवशी एक डग कांगारूला उड्या मारत असताना पाहतं आणि खूप आश्चर्यचकित होते अरे हा कसं काय उड्या मारतो एवढ्या उंच शेतीवरून पाण्यावरून आणि हे सर्व पाहून एके दिवशी डक कांगारूला विचारते बदक कांगारूला बोलते काय बोलते अरे वा खूपच छान किती सुंदर उड्या मारतोस रे तू जमिनीवरून उड्या उड्या मारतोस पाण्यावरून उड्या मारतोस शेतीवरून उड्या मारतोस आणि अशा उड्या मारतोस की तू कधीही थांबतच नाहीस असं डक कांगारूला म्हणाले दुसऱ्या स्टान्सामध्ये काय सांगितलं पहा माय लाईफ इज अ बोअर इन दिस नेस्टी पॉन्ड अँड आय लॉंग टू गो आउट इन द वर्ल्ड बिहँड आय विश आय कूड होप लाईक यू सेर द डक टू द कंगार आणि त्याच्या उड्या पाहून डक बदक त्याला काय म्हणते पहा पुढे अजून की माझे जीवन या घाणेरड्या तलावामध्ये खूप बोर झालेलं आहे कंटाळवाने माझे जीवन आहे मला या तलावामध्ये राहण्याची अजिबात इच्छा नाही तर माझी इच्छा अशी आहे की मला जगाच्या पलीकडे जाऊन जगायचं आहे मला या जगामध्ये काय आहे हे काय करायचं आहे पाहायचं आहे आणि मला तुझ्यासारख्या उंच उंच उड्या मारायच्या आहेत मला सुद्धा तू यासारख्या जर उंच उड्या मारता आल्या तर किती माझी लाईफ माझे जीवन आनंदी होईल असं मत बदक त्या कांगारूच्या पुढे व्यक्त करत आहे तिसऱ्या स्टांजामध्ये काय पहा सेड द कांगारू टू द डक दिस रिक्वायर सम लिटिल रिफ्लेक्शन पर हॅप्स ऑन द होल इट मायट ब्रिंग मिलक अँड देअर सीम्स बट वन रिप ऑब्जेक्शन पहा आणि कांगारू बदकाला काय म्हणते पहा अरे तुझं तुझे, तुझे बोललास त्या तुझ्या बोलण्यावरती विचार करावा लागेल आणि एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा आपण एखादी गोष्ट मनामध्ये विचार करतो काहीतरी करण्याची तयारी दर्शवतो तेव्हा आपल्या मनामध्ये एखादं ऑब्जेक्शन असतं म्हणजे एखादा आक्षेप असतो आणि त्या आक्षेपचा जर आपण विचार केला तर आपण एखादी गोष्ट करू शकत नाही आणि जर आपण आपल्या मनाने ठरवलं की आपण हे करू शकतो तर निश्चितच आपण ती गोष्ट करू शकतो असं कांगारू त्या बदकाला समजावून सांगत आहे आणि ते असं म्हणालं की मी हे सगळं या तुझ्या गोष्टीवरती विचार करू शकतो पण एक आक्षेप आहे पण एक अडचण आहे असं कांगारू त्या बदकाला म्हणाला तुझी इच्छा पूर्ण होऊ शकते पहा चौथ्या स्टांजामध्ये काय म्हणाला विच इज इफ यू इफ विल लेट मी स्पीक टू बोल्ड युअर फिट आर अनप्लेझेंटली वेट अँड कोल्ड अँड वुड प्रॉबरली गिव्ह मी टू रोमॅटीज सेट द कंगार बदकाने आपली इच्छा व्यक्त केली की के मला तुझ्यासारखे काय करता आले पाहिजे उंच ओढता आले पाहिजे मला तुझ्यासोबत उंच ओढतं जर आले तर किती छान होईल यावरती कांगारूने विचार केला आणि म्हणाले की तुझी इच्छा पूर्ण होऊ शकते मी याच्यावरती विचार करेन पण एक ऑब्जेक्शन आहे बदक म्हणाले कोणते ऑब्जेक्शन आहे तर त्याने सांगितलं कांगारू कांगारू म्हणाला की तुझी जर इच्छा असेल तर मी तुला स्पष्ट बोलतो की तुझे पाय सतत ओले आणि थंड असतात आणि जर तुझे ते थंड पाय आणि ओले जर मला लागले किंवा मी जर तुला तुझ्या संपर्कात जर आलो तर कदाचित मला रोमॅटीज होईल मला काय वाटते रोमॅटिज होण्याची भीती वाटते आता रूमॅटिस हा एक हाडांचा आजार आहे आणि तो आजार होण्याची मला काय वाटते खूप भीती वाटते असं ते कांगारो आहे ते त्या बदकाला म्हणालेलं आहे याच्यामुळे मला थोडीशी भीती वाटते असे ते बदक कांगारूला म्हणाले सेड द डक ॲज आय सॅट ऑन द रॉक्स आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लीटली अँड आय बॉट फोर पियर्स ऑफ रोस्टेड सॉक्स विच फिट माय वेब फिट नेटली हे झाल्यानंतर बदक एके दिवशी खत ख़, खडकावरती बसून विचारमग्न होते आणि ते असं विचार करते की पाय ओले म्हणजे माझे पाय ओले आणि थंड असल्यामुळे मला काय करता येत नाही आहे उड्या मारता येत नाही आहेत मी त्या उड्या मारू शकत नाही म्हणून मी खडकावरती बसून विचार केला आणि विचार करून मला असे सुचले की आपण जर समजा पायाला जर सॉक्स घातले तर आपले पाय थंड आणि ओले राहणार नाही आहेत आणि ते <coughs> त्या कांगारूला म्हणाले की मी खडकावरती बसून विचार केला आणि मी काय केलेत चार, के के चार जोड्या स रोस्टे रोस्टेड सॉक्स आणलेले आहेत म्हणजे पेदार लोकर, लोकरी लोकरीचे काय केलेले आहेत मी सॉक्स आणलेले आहेत आणि ते सॉक्स मी घालतो जेणेकरून तुला माझे पाय थंड आणि ओले लागणार नाही आहेत असं बदक त्या कामगारोला म्हणाले पुढील स्टामध्ये काय सांगितले पहा सेड द कांगारो आय एम रेडी ऑल इन द मुनलाइट वेल बट टू बॅलन्स मी वेल डार्क डक सीट स्टेडी अँड क्वाईट ॲट द एंड ऑफ टेल आणि कांगोर म्हणाले वा छान मी तर मग मी तयार आहे पण काय कर तू माझ्या सेफ्टीवरती स्टेडी बस म्हणजे तू माझ्या सेफ्टीवरती शांत बस म्हणजे बॅलन्स करून काय कर माझी सेफ्टी व्यवस्थित पकड जेणेकरून तू पडणार नाही म्हणजे याच्यातून आपल्याला हे खरंच तर कळतं की बदकाची इच्छा आहे की त्याला उंच उंच उडता यावे म्हणून कांगारोने त्याला आपल्या शेपटीवरती बसवलेलं आहे आणि शेपटीवरती बसून कांगारो त्या बदकाला घेऊन आता उंच उड्या मारणार आहे आपल्या मित्राची इच्छा पूर्ण करणार आहे त्यासाठी कांगारो काय झालेला आहे तयार झालेला आहे आणि ते म्हणाले की माझ्या शेपटीवरती तू नीट बस व्यवस्थित बस बॅलन्स करून बस पुढील शेवटच्या सो अवे द वेंट विथ द हूफ अँड द बाउंड अँड दे हुफ द होल वर्ल्ड थ्री टाइम्स राऊंड अँड हू सो हॅपी ओ होक अँड द कांगारो आणि त्याने आपली कांगारूने त्या बदकाला आपल्या शेपटीवरती बसून बॅलन्स करायला सांगितले आणि उंच उंच उड्या मारायला सुरुवात केली पाण्यावरून डोंगरावरून जमिनीवरून तो काय करू लागला उंच उंच उड्या मारू लागले आणि त्या दोघांनी पूर्ण जग तीन वेळा काय केले फिरून मारले आणि शेवटी डग आणि <coughs> कांगारू काय झाले दोघेही हॅपी झाले जास्त सुखी झाला जास्त आनंदी झाला तो डग झाला बदक झाला कारण त्याने त्या ते कामगारे त्याची इच्छा काय केली होती पूर्ण केलेली होती तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण खरी मैत्री कशी असते हे काय केले या पाठातून अभ्यासलेलं आहे आपणही आपल्या मित्रासाठी अशाच पद्धतीने सदैव मदत करण्यासाठी तत्पर राहणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये काही ग्लोसरीमध्ये शब्द दिलेले आहेत आपण ते वाचूयात गुड गॉर्जियस म्हणजे छान हा एक एक्सलमेशन वर्ड्स आहे यूज टू शो सरप्राईज ऑर अदर स्ट्रॉंग फिलिंग्स एखादे आश्चर्य व्यक्त करण्यासाठी या शब्दाचा वापर केला जातो <coughs> बोर हा शब्द नाऊन म्हणून वापरलेला आहे बोर म्हणजे कंटाळवाने लाँग लाँग या शब्दाचा अर्थ वर्ब म्हणून वापरलेला आहे विश फॉर समथिंग वॉन्ट समथिंग व्हेरी मच खूप इच्छा असणे रिप्लेक्शन म्हणजे थिंकिंग म्हणजे विचार करणे ऑब्जेक्शन रिझन फॉर नॉट डुईंग समथिंग एक आक्षेप किंवा हरकत रोमॅटिक द पोईट्स फनी वे सेइंग द रिमोजम विथ वॉज डिसीज हे खाडांचा आजार आहे वॉस्टेड स्पेशल वुलन फॅब्रिक लोकरीचे कापड बाउंड अ बिग जम्प एक उन चौडी घेणे जीप झेप घेणे तर विद्यार्थी मित्रांनो आपण अशा पद्धतीने तीन पॉईंट पाच द डक अँड द कांगारो ही फोम अभ्यासलेली आहे ही पोईमोहीमध्ये तुम्ही लिहून ह्याचा स्वाध्याय आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत घरी राहा सुरक्षित राहा धन्यवाद